परतवाड्याचे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय. पोलीस स्टेशन येथे सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. परतवाडा शहरातील कल्याण मंडप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 500 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेत. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उपर का दवा ना आज 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस आणि या दिवशी आज अचलपूर उपविभागीय कार्यालयावर झेंडावंदन करण्यात आलं. आपल्यासोबत मांडवे साहेब आहेत. मांडवे साहेब, एकूणच या निवडणुकीचे वारेसुद्धा लागलेले आणि शासनाची सुद्धा योजना आली 20 ऑगस्टपर्यंत जे मतदार आहे त्यांची नोंदणीसुद्धा चालू आहे. काय म्हणणं लागते? सर्वप्रथम तर अचलपूर तालुक्यातील सर्व जनतेला 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भारत निवडणूक आयोगामार्फत सध्या पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे आणि या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं 20 ऑगस्टपर्यंत जे मतदार पात्र आहेत, म्हणजे जे 18 वर्षाचे झालेले आहेत किंवा ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, तर अशा सर्व नागरिकांना मी याद्वारे एक विनंती करतो की त्यांनी कृपया मतदार यादीतील आपल्या नावाची नोंद ही तपासून घ्या. नसेल तर ती आजच आपण आपले नजीकचं तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा आपण लोकसभेला ज्या ठिकाणी मतदान करतात त्या ठिकाणी आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असतात, त्यांच्याकडे भेट देऊन आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करा, जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही आपला मतदानाचा हक्क हा बजावू शकाल. तर मी सर्व जनतेला याद्वारे नम्र आवाहन करतो की कृपया मतदार यादी आपली आता प्रसिद्ध झालेली आहे, प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्टला, त्यामध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करा. आज स्वातंत्र्यता दिनी काय म्हणणार शासनाच्या महसूल पंधरवाडा 2024 राबवण्यात आला महसूल विभागाकडून, काय काय योजना त्याच्यामध्ये राबवण्यात आले, आज त्याचा समारोप होत आहे. आज 15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77वा आहे आणि त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. महसूल पंधरवाडा हा 1 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे आणि आज त्याचा सांगता समारोप होत आहे. 1 ऑगस्टपासून आपण ज्या काही शासकीय निर्णय दिले होते या निर्णयाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या योजना राबवल्या. जसं की सुरुवातीलाच आपण लाडली बहीण संदर्भात प्रचार आणि प्रसार केला, नंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाबद्दलचा प्रचार आणि प्रसार केला, युवा संवाद देखील आपण घेतला, ई पीक पाण्याबद्दलचं आणि इतर आपण प्रशिक्षण घेतले, तर अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यामध्ये आपण राबवलेले आहेत. आणि आज याची सांगता करताना मला अतिशय आनंद होतो की ज्यांनी गेल्या वर्षभरामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आपण या ठिकाणी गौरव करत आहोत. सर, काय म्हणणार आजच्या दिवशी, आज झेंडावंदन 15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त मी सगळ्या जनतेला भारतीयांना निमित्त मनपूर्वक अगदी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. साहेब, हे नोंदणी जी आहे मतदारांची ती तारीख वाढवण्यात आली, केव्हापर्यंत ही नोंदणी चालू आहे, मतदारांना काय आव्हान आहे? त्या नोंदणी सुरू आहे, 20 तारखेपर्यंत सुरू आहे. ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये नसेल त्यांनी आपलं नाव नोंदणी करायचं आहे आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये ऑलरेडी समाविष्ट आहे त्यांनी आपल्या नावाची नोंद मतदार यादीमध्ये पाहून घ्यावी, खात्री करून घ्यावी. दिवस आज आहे आणि आज मागील 2-3 दिवसापासून झेंडावंदन सुरू आहे, म्हणजे कवाय सुरू आहे झेंडावंदनाची, काय म्हणणार आजच्या दिवशी? तसं आपल्याला शासनाच्या सूचना आहेत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जवळपास 2022 पासून सुरू झाला आणि त्यापासून आपण 13, 14, 15 ऑगस्ट असं 3 दिवस ध्वजारोहण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार आपण 13 तारखेला केलं, 14 केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं 13 तारखेला जे ध्वजारोहण केलं तो ध्वजारोहणाचा मान मी माझ्या कार्यालयातले 2 शिपाई आहेत त्यांना दिला आणि काल 14 तारीख तर कालचा मान मी माझ्या ऑफिसमधल्या 2 महिला आहेत त्या महिलांना ध्वजारोहणाचा मान दिला. शासनाच्या ज्या जनकल्याणकारी योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत समिती अचलपूर काय उपक्रम राबवत आहे?
त्याची आम्ही ग्रामपंचायतमार्फत प्रचार प्रसिद्धी करतो आणि मी सुद्धा बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर आहे लोकल आणि त्या ग्रुपवरसुद्धा मी माहिती टाकत असतो. फॉर एक्झाम्पल जसं आता रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, याचे आपल्याला उद्दिष्ट आलेले आहेत. हा ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे, त्यासाठी याची भरपूर प्रचार प्रसिद्धी देतो आम्ही की जेणेकरून जास्तीत जास्त गरजू लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. आज 15 ऑगस्टच्या दिवशी झेंड्यावंदनासाठी स्वतः इथे पोलीस पाटीलसुद्धा उपस्थित झाले आहे. पोलीस पाटील जे ग्रामीण क्षेत्रामध्ये जे शांतता सुव्यवस्थेसाठी जे पोलिसांना सहकार्य करतात, असे पोलीस पाटील खेलदेव माडी आपल्यासोबत राहुलभाऊ ठाकरे जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया. सर्वजी, तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आणि जे की गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या सगळेजण तुम्ही उपभोग घ्या एवढं काय म्हणणं. नमस्ते, मी मीरा राजेश माला, पोलीस पाटील कांडवी. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य येण्याच्या 78व्या स्वातंत्र्य येण्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता जे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत, मुख्यतः जी आता सगळ्यात प्रसिद्ध आहे लाडकी बहीण योजना आणि अदर काही योजना आहेत, त्या ग्रामीण भागात प्रत्येक स्तरापर्यंत टॉप टू टॉप टेनच नको तर पहिल्यापासून तर लास्टपर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे. आमचंच नाही आहे, आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, सगळ्या आणि त्यासाठी शासन, SG ऑफिसर, SGM सर, सर्वजण आम्ही कटिबद्ध आहोत आणि सर्वांना परत शुभेच्छा. काय म्हणणार, आज झेंडावंदन झाला, स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला, काय प्रतिक्रिया? पोलीस विभागातर्फे आपलासुद्धा गणतंत्र दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. काय म्हणणार साहेब? स्वतंत्र दिनाच्या सर्व देशवासियांना आणि अचलपूर, परतवाडा, जुरवा नगरीतील सर्व लोकांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट आहे, सर्व लोक सुट्टीमध्ये आहे, परंतु आपण तैनातच आहे, काय म्हणणार? काम जे करतो आमचं कर्तव्यच आहे. सर्वांना 15 ऑगस्ट हार्दिक शुभेच्छा. काय म्हणणार दादा? सर, मेरे तरफ से तो सभी परतवाड़ा, अचलपुर, सभी नागरिकों को 15 अगस्त की शुभकामनाएं. क्या बोलेंगे? बोला सर्व देशवासियों को पुलिस खाते की तरफ से हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या सोबत आहे पंचायत समिति अचलपुरचे गट शिक्षण अधिकारी राम चौधरी साहेब यांची नुकतीच गट शिक्षण अधिकारी पदी नियुक्ती झालेली आहे. आणि अचलपूर तालुक्यातील शाळाबद्दल आणि शाळेंच्या विकासाबद्दल आणि या शाळेमध्ये पालकांना ज्या ज्या प्रॉब्लेम असतात त्यांना सॉल्व करण्यासाठी इथे राम चौधरी साहेब इथे प्रभारी शिक्षण अधिकारीच्या यामध्ये नियुक्त करण्यात आले. जाणून घेऊया त्यांच्या काय काय त्यांनी नियोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांच्या सुविधेसाठी. नमस्कार, मी राम चौधरी, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती. सध्या मला 5 तारखेपासून प्रभार मिळालेला आहे आणि माझी आस्थापना जी आहे ती विस्तार अधिकारीची आहे. आणि या अनुषंगानं मी हा एवढा मोठा या शिक्षण विभागाचा प्रभार सांभाळलेला आहे. माझी एकच इच्छा आहे की या पंचायत समितीमध्ये सर्व व्यवस्थापन समिती व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहे, शिक्षक आहेत, या शिक्षकांना आपल्या माध्यमातून एक प्रेमाची वागणूक किंवा त्यांच्या काही समस्या, काही तक्रारी असल्या तर त्यासुद्धा आपण सोडवायचा प्रयत्न करू. त्यानंतर आपल्या ग्रामीण भागातून जे काही विद्यार्थी शाळेमध्ये असतात त्यांना अनेक योजनेतून लाभ कसा मिळेल याबाबतीत माझा पाठपुरावा राहील आणि त्याबाबतीत प्रत्येक गोरगरिबांच्या मुलांना सर्व योजनेचा लाभ मिळेल असं मी आजच्या दिवशी सांगू इच्छितो. त्यानंतर आता तुम्हाला माहीत असेल की विद्यार्थ्यांचा नुकताच जुलै महिन्यापासून शाळा सुरू झाली आणि अनेक प्रकारचे उपक्रम असतात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून असं एक चांगला एक उपक्रम शासनाने जो आपल्या हाती घेतलेला आहे तो म्हणजे गुणवत्ता विकास अभियान. या अभियानाच्या माध्यमातून सर्व आमच्या पंचायत समितीचे साधन व्यक्ती, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी ही सर्व आम्ही टीम सुसज्ज केलेली आहे आणि या टीमनुसार प्रत्येक शाळा त्यांना उद्दिष्ट दिलेलं आहे की बा प्रत्येक शाळेवर भेट द्यायची आणि ज्या काही पायाभूत चाचणी झालेल्या आहेत त्यामध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये आपले विद्यार्थी, शाळेमधील विद्यार्थी कुठे मागे आहे हे तपासणी करणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी आपल्या प्रत्येक शाळेवर भेटी देत आहे. मी सुद्धा भेटी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने एक शिक्षकांना प्रेरणा म्हणून आपला विद्यार्थी कुठे आहे आणि त्यांना आपण 8 किंवा 10 दिवसाचा एक तो प्रयोग सक्सेस करण्यासाठी किंवा अध्ययन निष्पत्ती
त्यांच्या क्षमता पूर्ण करण्यासाठी आपण वेळ दिलेला आहे. या अनुषंगाने हे अभियान आपल्या तालुका स्तरावर चांगल्या पद्धतीने राबवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा क्रमांक 2 या अनुषंगाने सुद्धा जे काही शाळा ही प्रत्येक स्पर्धेमध्ये आली पाहिजे आणि प्रत्येक शाळेने जे निकष आहे मुख्यमंत्री माझी शाळा हे पूर्ण निकष पूर्ण करून जवळपास 150 गुणांची त्याची गुणांकन आहे. आणि यामध्ये केंद्र स्तरावरून त्यानंतर तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरून आणि राज्य स्तरावरून याचं गुणांकन होणार आहे. आणि या गुणांकनामध्ये प्रत्येक शिक्षकांनी हिरिरीने भाग घ्यावा आणि आपल्या शाळेचे सर्व निकष पूर्ण करून आपली शाळासुद्धा एक उत्कृष्ट शाळा झाली पाहिजे, तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये झाली पाहिजे, हीच एक प्रेरणा त्यांना मी सांगू इच्छितो. एक महत्त्वाचा प्रश्न साहेब, ज्या प्रकारे शिक्षकांच्या कुठेतरी कमतरता आहे, काही शाळा जी आहेत तिथे शिक्षकांच्या गरजा आहेत, संच मान्यतेनुसार त्या गरजा पूर्ण होत नाही किंवा शिक्षकांच्या कमतरता आहे, किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कशामुळे क्रिएट होत आहे? आता गोष्ट अशी आहे की आपण पाहत आहोत की शिक्षकांची भरती जी आहे ती भरती प्रक्रिया सध्या अजून सुरू नाही झाली आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षकाच्या कमतरतेचा म्हणजे आपल्याला तो भाग दिसत आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. आपल्या इथे सुद्धा शिक्षकांची संख्या कमी आहे, पण आपण तरी ज्या ठिकाणी ज्या शाळेवर खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी आपण 20 पट संख्येच्या आतील ज्या काही शाळा आहेत अशा शाळेवरील आपण शिक्षक काय करत आहोत, प्रतिनियुक्ती म्हणून त्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी देत असतो. आणि दिल्यानंतर तिथलं सुद्धा अध्यापन कार्य मोठ्या शाळेवरचं सुद्धा अध्यापन कार्य, कारण सध्या शिक्षकांवर या बाबतीत शिक्षक कमतरतेमुळे अध्यापनाचा सुद्धा लोड वाढलेला आहे आणि विद्यार्थ्यांचाही अभ्यासक्रम करताना या समस्या त्यांना उद्भवून आलेल्या आहे. एकूणच आपल्यासोबत राम चौधरी साहेब होते, ज्यांना नुकताच गट शिक्षण अधिकारी म्हणून या पंचायत समितीच्या सर्व तालुक्याचा प्रभार मिळालेला आणि या तालुक्यामध्ये कसा काय या समस्या पूर्ण याचं निराकरण करता येईल, पालकांच्या समस्या असो शिक्षकांच्या समस्या असो हे माझ्याकडे डायरेक्ट घेऊन या, कोणाकडे न जातात त्याचं समाधान मी करणार आहे म्हणणार साहेब. आज 15 ऑगस्ट आहे, काय म्हणणार? आजच्या दिवशी आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आणि सर्व मान्यवर मंडळींना नागरिकांना आपल्या ग्रामीण भागातील सर्व लोकांना माझ्या या पंचायत समिती शिक्षण विभागाकडून मी सर्वांना शुभेच्छा देतो. वन विभागाच्या वतीने वन महोत्सव सुरू आहे, वन महोत्सव 2024 अमरावती वन विभागाकडून सुरू आहे. एकूणच काय उपक्रम परतवाडा अचलपूर येथे राबवण्यात येत आहे? सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज जे पोलीस स्टेशन परतवाडामार्फत भव्य रक्तदान शिबिर येथे आयोजित केलं होतं, तर तिथे वन विभागामार्फत प्रत्येक ज्यांनी ब्लड डोनेट केलं त्यांना आपण मोफत वृक्ष देऊन ऑक्सिजनची पण आवश्यकता आहे, ज्याप्रमाणे रक्ताची आवश्यकता आहे, त्यामुळे आम्ही आमच्या विभागामार्फत प्रत्येक ब्लड डोनरला वृक्ष देत आहे. आणि या वनमहोत्सवमध्ये शासनाचं धोरण आहे एक पेड माँ के नाम, तसंच आज मी म्हणेल की एक पेड भारत माँ के नाम, सर्वांनी वृक्षारोपण करावे व शासनास सहकार्य करावे. परतवाडा येथे रक्तदानाची ब्लड बँक ओपनिंग करण्यात आलेली आहे, लवकरच सुरू होत आहे अशी माहिती मिळाली आहे. हो बरोबर आहे, आणि या आठवड्यामध्ये सुरू झालेलं आहे. बेलघाट ब्लड सेंटर म्हणून
अचलपूर रोडवर डॉक्टर गडेकर सरांच्या समोर सुरू झालेलं आहे आणि सर्व अत्याधुनिक मशीन अत्याधुनिक सोयीसोबत ती प्रॉडक्ट सुरू करण्यात आलेली आहे. जसं आता आमचं इन्फेक्टेड डेंग्यूमध्ये डिटेक्ट कमी होते तर आम्ही सर्व घटक पुरवठा करत आहे. आपल्या टीममध्ये कोण कोण आहे? जसं माझ्या टीममध्ये बीटीमधून डॉक्टर विशाखा चांदवानी आहे, मी डॉक्टर मनीष चंदनानी, आमच्यासोबत सहकारी आहेत निलेश काकडे सर, डॉक्टर दत्ता मानोटकर सर, मधुकर देशमुख सर आणि आम्ही 20 जणांची मोठी टीम चंपू आहे. सर्व एक्सपर्ट आहेत आणि सर्व अत्याधुनिक मशीनमध्ये एक्सपर्ट असल्यावर आम्ही ते चांगल्या प्रकारे अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.